केंद्र सरकारकडून सादर झालेल्या बजेटकडून देशाला मोठ्या आशा होत्या, मात्र दुर्दैवाने हे बजेट टॅक्स टेररिझमकडे नेणारं असून कोविड नंतर सामान्यांना दिलासा देण्याची मोठी संधी मोदी सरकारने गमावली आहे. तसेच शोषित वर्गाला या अर्थसंकल्पाचा काही उपयोग नाही, अशी प्रतिक्रिया अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली. अर्थसंकल्प ऐकल्यानंतर आणि त्यातले काही मुद्दे वाचल्यानंतर अतिशय धक्कादायक ह्या सगळ्या गोष्टी वाटल्या. पगारदार आणि मध्यमवर्गीयांसाठी खरं या अर्थसंकल्पामध्ये काहीच तरतूद आपल्याला दिसत नाही आहे. या मध्यमवर्गीयांच्या तोंडाला पानं पुसलेली इथं दिसत आहेत, आढळत आहेत. या अर्थसंकल्पामध्ये असं लक्षात येत आहे की केंद्र सरकार जे आहे हे जनसामान्यांचं शोषण करून सरकारचं उत्पन्न वाढवताना दिसत आहे. कारण एकीकडे आपण बघतोय की 84% त्या ठिकाणी जनसामान्यांच्या उत्पन्नात घट झालेला आहे आणि दुसरीकडे सरकारचं ते सांगतायत की 64.9% उत्पन्नात वाढ झालेली आहे. हे सरकार फक्त जनसामान्यांचं शोषण करताना आपल्याला दिसतंय. अंगणवाड्यांसाठी 2,00,000 अंगणवाड्या म्हटलं की डिजिटल होतील, पण 2,00,000 किती अंगणवाड्या? आपल्या महाराष्ट्रामध्ये ते 1,00,000 अंगणवाड्या आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला किती येणार याचा अर्थ? म्हणजे जनरली जर बघितलं गेलं तर हे जे अर्थसंकल्प आहे हा पॉप्युलरिस्टिक घोषणा करून इलेक्शन मध्ये त्या ठिकाणी कोणाला काही लोकांना अट्रॅक्ट करण्याचा अर्थसंकल्प आहे. तसं बघितलं गेलं, मुळात त्याच्यात गेलं तर ह्या अर्थसंकल्प शोषित वर्गाला, हा अर्थसंकल्प कोविड काळामध्ये ज्यांचे हाल झाले, जे संकटात सापडले, त्यांच्यासाठी या अर्थसंकल्पात काहीच नाही.